अतिशय निंदनीय प्रकार आहे आणि हा चुकीचा प्रकार आहे. कारण सन्माननीय सदस्य किंवा कार्यकर्त्यांना एक वेगवेगळ्या पद्धतीनं भूमिका मांडण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये आहे आणि त्या लोकशाहीच्या मार्गानं कुठल्याही जी काय भूमिका आहे ती मांडली गेली पाहिजे. सविस्तररित्या त्या संदर्भामध्ये आयुक्तांच्याकडे आम्ही विचारायला गेलो की काय नेमकं झालं, हे कशामुळे झालं, तर त्यांनी सांगितलं काल स्मार्ट सिटीच्या संदर्भामध्ये काम चालू होतं आणि स्मार्ट सिटीचं काम त्या ठिकाणी गेल्या 1.5 वर्षापासून त्या ठिकाणी काम त्या सातत्याने केलं जात होतं आणि एकूणच स्मार्ट सिटीचं संपूर्ण काम शहरभर झालेलं असताना फक्त त्या ठिकाणचं काम करण्यासाठीची भूमिका मी माझ्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी सांगितलं आणि काल त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये काम स्मार्ट सिटीचं केबल टाकण्याचं काम त्या ठिकाणी चालू होतं अशी आम्ही त्या ठिकाणी आता ही घटना कशामुळे झाली त्या संदर्भात विचारणा केल्यावर आयुक्तांनी आम्हाला सांगितलं. म्हणजे तेच सांगितलं की काम करत असताना काम आता संपूर्ण शहरभर पूर्ण झालेलं आहे आणि हे काम या प्रभागामध्ये पूर्ण झालं पाहिजे म्हणून आम्ही त्यांना वारंवार काल मी सुद्धा त्यांना सांगितलं म्हणले की मॅडम आपण ठीक आहे त्याच्यावरती चर्चा करू, काय त्याच्यामध्ये लेईंग झालं पाहिजे, फिलिंग झालं पाहिजे, अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी आमच्या समोर आता सांगितल्या. हे घटना कशामुळे झाली याचा आम्ही त्यांना विचारायला तिथं होतो आता गेलो तर त्यांनी सांगितलं.